घेऊन धावायला सुरुवात करतो. पण त्याला पार करतो आणि हा अतिशय सुरे भूमिकेच्या रेषेच्या बाहेर उतरवण्याचा प्रयत्न फलंदाजाला बघा. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज यशस्वी. संदेशच्या खात्यात आणि दोन धावांची धावसंख्या होते दोन धावा. तर पुढच्या चेंडूवर स्टिकच्या बाहेर यावेळेला गोलंदाजाची थोडीशी प्रशंसा नक्की. पहिले षटक प्रगतीपथावर सात धावा. या सात धावांमध्ये आपण पाहतोय की एक तर दोन धावा पहिल्या चेंडूवर आल्यानंतर मात्र वाईटचा काही आधार मिळतोय. आणि अशा प्रकारे एक आश्वासक धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याची उणीव भरून काढण्याची क्षमता असणारा गावखुरा फलंदाज सज्ज होते. पहिल्या चेंडू ऑप्टिकच्या बाहेर जास्त हातापायांना जास्त त्रास देत नसतात असे आहे अनिल. आणि मोठा फटका यावेळेला चेंडू, परंतु हवेत आहे क्षेत्र चेंडू खाली येतोय. अतिशय सुरेख सगळ्यांचं दैवत इकुरा देवी. आणि यावेळेला आपण पाहतो चेंडू लेफ्टीच्या बाहेरचे खूप जवळचे मित्र तर धावसंख्या होते दहा धाव. चेंडू यावेळेला बिलकुल समजलं ठरतोय. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या होत्या केवळ अकरा धावा. गोलंदाज यजमान संघाचा गोलंदाज आणि एक मोठा फटका हवेत चेंडू आहे. पाहायचा दोन तीन चार क्षेत्ररक्षक धावता चेंडू खाली पडतो. फलंदाज जीवदान मिळतोय. त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेऊन फलंदाज आपली जवळजवळ तिसरी धाव पूर्ण करताना पाहतोय. आणि ह्या तब्बल सज्ज झाले असते, परंतु आय कॉन्टॅक्टच्या आधारे या तीन धावा. रोशन साठी हा पुढचा चेंडू चांगला चेंडू. बिलकुल जाखर चेंडू टाकलेला, गुंधा मारलेला होता, अक्षरशः गुंधा मारला. आणि आपण सर कारण सौम्यवाडकी हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरत असतात आणि क्रिकेटचा भाग चित्रिका क्रिकेटची सेवा महेश्वरी भाग या संघासाठी अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा केली. परंतु यजमान संघाचे बोलतात इतकेच सन्माननीय राकेश कडू यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचा आहे. स्टेजवर यायचा आहे सन्माननीय राकेशजी कडू. तर पाहायचा आहे मिडविकेट खराब होते याचा अंदाज फलंदाज घेत आणि तिसऱ्या आणि आणखी एका धावीची चोरट्या धावीर भरवड करता येतं, परावर्तित करता येतं हे टाकून दिलेलं ते बोलन फलंदाजाने. पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका पाहिजे स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक फर्स्ट बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर अतिशय उत्तम केलं होतं. ज्याला सन्मान पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी पासून आमंत्रित केलं होतं. पाहतोय मोठा फटका आणि मोठ्या फटक्यामध्ये म्हणता येणार नाही, परंतु निश्चितच यजमान धोकडे विरुद्ध साई आवास या दोन संघादरम्यानचा हा ही नाणेफेक होते. रवींद्र सुखदरे यांच्या शुभ असते. आणि पाहायचंय मोठा फटका आमचे समालोचक मित्र आसनस्थ होण्यासाठी हे स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय दिलीप म्हात्रे यांनाही विनंती करतोय आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचंय. तर मी विरुद्ध मैदान में बेहतरीन परफॉर्मन्स योगेश घोटणकर यहां पे करते हुए नजर आ रहे हैं. आखिर में पहली गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर वंडरलाइन की मार करके बाहर एक बेहतरीन छक्का खेल करा मेनबम. अब स्कोरिंग कर रहे हैं राजा इस पूरे वाली टुकड़े. आज जगदीश म्हात्रे अपना विनंती है कि अपन समालोचन कक्षा मध्ये आहे.
इस वक्त है ना आसमान में विशाल गेंद के नीचे और यहाँ पे बहुत बड़ा झटका। हर समय का महत्व होता है, समय के साथ चलना सीखो दोस्तों, क्योंकि ये सूरज किसी के लिए रुकने वाला नहीं है। अक्षय पहले नेक्स्ट टाइम भाग के बीच में अक्षय क्या कीजिए गेंद निकल गई। देखते हैं दोस्तों आगे होता है क्या, एंडिंग अभी बाकी है और मैदान में एक बेहतरीन खेल का प्रदर्शन। गेंद डिक्लेयर दीजिए हमें जाती हुई। आने में हर कोई अपने गली में शेर होता है और शेर कभी छुपकर शिकार नहीं करता और बुजदिल कभी खुलकर वार नहीं करता। आखिर विशाल ने बेहतरीन खेल का प्रदर्शन किया है, शाबाश तालियों की गर्ज। ओहो, हुआ तो फंटास्टिक शॉट मैन ऑफ द मैच।